उपवासाला आज आपण एकदम झटपट अशी रेसिपी बनवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई मी गरम करत ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपण मिडियम फ्लेमवरती दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून ते लवकर थंड होतील आता यातील थोडेसे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत याचा उपयोग आपण नंतर करणार आहे तर दुसरीकडे मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत तर कच्चे बटाटे मी घेतलेले आहेत आता या बटाट्यांची आपण साल काढून घ्यायची आहे इथे मी एक ग्रेटर घेतलेला आहे आता या ग्रेटरच्या मदतीने आपण हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर सगळ्यात मोठी जी बाजू आहे त्या बाजूने आपण हा बटाटा खिसून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे गॅसवरती एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा फोडणीसाठी जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता यामध्ये आपण सुरुवातीला जे शेंगदाणे काढून ठेवलेले ते देखील यामध्ये घालायचे आहेत आणि शेंगदाणे देखील आपण मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तर, तर बघू शकता शेंगदाणे देखील व्यवस्थित भाजलेले आहेत आता यामध्ये आपण बटाट्याचा किस घालून घेणार आहे तर उपवासासाठी अतिशय पटकन तयार होणारी ही डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर खायला अतिशय टेस्टी लागते आता सर्व बटाट्याचा किस यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता हा बटाट्याचा केस आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे बटाट्याचा केस व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मीठ देखील आपण या बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेणार आहे चिली फ्लेक्स घातल्यामुळे याला रंग देखील खूप छान येतो त्याचबरोबर खाताना देखील खूप छान टेस्ट येते आता हे ये देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण हा बटाटा आठ ते दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे आठ मिनटानंतर आता आपण झाकण उघडून चेक करूया तर बघू शकता बटाटा देखील व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता आपण तो पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा लिंबाचा रस घालून घेणार आहे लिंबाचा रस घातल्यामुळे याला छान चटपटीत अशी टेस्ट येते तुम्हाला जर आवडत नसेल तर लिंबाचा रस यामध्ये नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण कट केलेली थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे उपवासाला जर कोथंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा ओबडधोबड असा कूट घालून घेणार आहे आता हे सर्व आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर उपवासाला अतिशय पटकन तयार होणारी ही डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता आपला बटाट्याचा किस दिसायला किती सुंदर तयार झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आज आपण झटपट तयार होणारी उपवासाची डिश बनवलेली आहे ही डिश बनवण्यासाठी फार जास्त वेळही लागत नाही त्याचबरोबर जास्त मेहनतही नाही ना लागत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद